पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत प्रभात आळंदी दर्शन, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे बंधू आणि सुप्रीम रियालिटी। इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची। संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले आळंदी हे गाव राज्यातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे। तीर्थक्षेत्र आळंदी हे ठिकाण पुणे जिल्ह्याच्या मध्यभागी पुणे शहराच्या उत्तरेस 22 किलोमीटर, राजगुरुनगर पासून दक्षिणेस 19 किलोमीटर, चिंचवड पासून 21 किलोमीटर तर देहू पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर आहे। आषाढी पायीवारी प्रस्थान सोहळा, कार्तिकी एकादशी, माऊलींचा समाधी सोहळा यासाठी लाखो भाविक आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतात। तसेच इतर एकादशी आणि सुट्टीच्या दिवशीही भाविकांची येथे मोठी गर्दी होत असते। आळंदीला आल्यानंतर माऊली मंदिरासह भाविक इतर धार्मिक स्थळांना देखील भेट देत असतात। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींनी चालवलेली भिंत हे धार्मिक ठिकाण पाहणार आहोत। संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चालवलेली भिंत हे ठिकाण नगर प्रदक्षिणा मार्गावर आळंदीच्या ईशान्य भागात वडगाव चौकात आहे। या भिंती मागील कथा अशी सांगितली जाते की संत ज्ञानेश्वर महाराज यांची कीर्ती ऐकून योगी चांगदेव त्यांना भेटण्यासाठी वाघावर बसून आले होते। त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव मुक्ताई ही भावंडे त्यांच्या आजोबांच्या घराच्या एका पडक्या भिंतीवर बसले होते। योगी चांगदेव भेटण्यासाठी येत असल्याचं समजताच माऊलींनी भिंतीला तू आता तिथपर्यंत चल अशी आज्ञा केली आणि भिंतीत चेतना उत्पन्न होऊन ती चालू लागली। बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याज दरात, शिवाय 0% फी। तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा। बँक ऑफ महाराष्ट्र। जिथे चांगदेव उतरले होते तिथे जाऊन ती भिंत उभी राहिली। माऊली ज्या भिंतीवर बसले होते ते ठिकाण हे माऊलींनी चालवलेली भिंत म्हणून प्रसिद्ध आहे। हे ठिकाण प्रमुख चौकात असल्यामुळे आळंदीला आलेले सर्व भाविक या भिंतीचं दर्शन घेत असतात। याच्या बाजूलाच आळंदीचं ग्रामदैवत काळभैरवाचं मंदिर आहे।